मुख्य बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लावलेले बॅनर्स फाडण्यात आलेत. नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जे बॅनर लावण्यात आले होते ते अज्ञातांनी फाडलेत. राज ठाकरे उद्या नाशिकच्या दौऱ्यावरती येत असून ते काळाराम मंदिराला देखील भेट देणार आहेत. मात्र राज ठाकरेंच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर्स मात्र फाडून टाकण्यात आलेले आहेत. अज्ञातांनी हे बॅनर फाडल्याचं कळत आहे. नेमकं कोणी फाडलेत तर कळू शकलेलं नाही. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि नाशिकमध्ये काळाराम मंदिरात ते दर्शनासाठी येणार आहेत. आणि याच मंदिराच्या बाहेर राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले होते मात्र ते सध्या फाडलेले दिसत आहेत. कोणी फाडले याची काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हेच ते फाडलेल्या अवस्थेतले ही चौकट दिसते जिथे बॅनर होता राज ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेला मात्र तो सध्या फाडण्यात आलेला दिसतोय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे नाशिकमधून आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, कधीपासून बॅनर लागले होते आणि कधी फाडले गेलेत, कोणावरती संशय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. मनसेने पहिल्यांदाच त्यांचा वर्धापन दिन जो आहे तो मुंबई बाहेर नाशिकला घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने राज ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील उद्या भेट देणार आहेत. आणि याच काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये मनसैनिकांनी काही होर्डिंग लावले होते राज ठाकरे यांच्या स्वागताचे. मात्र काल लावण्यात आलेले होर्डिंग जे आहे ते रात्री अचानकपणे फाडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मनसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले आहे. या सगळ्या मनसैनिकांनी जे कोणी होर्डिंग फाडणार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी देखील केलेली आहे आणि त्यांनी आता पोलीस ठाण्यात या संदर्भात देखील तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे होर्डिंग कोणी फाडले का फाडले हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र राज ठाकरे यांचे नाशिक शहरात लावण्यात आलेले होर्डिंग फाडल्यामुळे शहरातला या काळाराम मंदिर परिसरामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.